अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन। पंतप्रधानांचे जर सगळे वक्तव्य, त्यांनी एक तर खूप सभा घेतलेल्या आहेत। 2019 ला महाराष्ट्रात त्यांनी सात जाहीर सभा घेतल्या होत्या, आता 20 वर घेतलेल्या आहेत। म्हणजे त्यांना कळून चुकलेलं आहे की आपण काही पुन्हा निवडून येत आणि त्या प्रत्येक सभेतली त्यांचे वक्तव्य जर पाहिली, त्या वक्तव्यातली विसंगती पाहिली, तर मला वाटते त्यांना एक थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे। त्यांनी थोडस उपचार करून घेण्याची गरज आहे। म्हणजे त्यांचा बॅलन्स बिघडलेला असं तसं दिसते आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एकतर धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करायचा तरी पुरेपूर प्रयत्न केला, पण या देशातील जनतेनं त्याला काही प्रतिसाद दिला ना। निवडून येण्याकरता, सत्तेत राहण्याकरता वाटेल ते करावं लागलं तरी करायचं त्यांचं चांगलं दिसते। आता बोलायला काही मिळालं नाही तर म्हणून गांधीजींच्यावर त्यांनी आता राग काढलेला आहे। कदाचित पंतप्रधानांचं शिक्षण हे बेताचं झालेलं आहे किंवा झालेलं नाही, त्यामुळे त्यांना महात्मा गांधींचं जगात काय महत्व आहे याची त्याला जाणीव नाही आहे, आणि म्हणून ते सिनेमा बघूनच त्यांनी महात्मा गांधींची त्यांची ओळख झाली असावी। ते सिनेमामुळं खूप प्रभावित झाले असल्यामुळं जगच महात्मा गांधींना सिनेमा पाहून ओळखू लागलं, असं हास्यास्पद विधान त्यांनी केलेलं आहे। पण मी जे म्हटलं की त्यांना थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे, त्याच्या विधानाचं आपण जर विश्लेषण केलं तर अशा प्रकारची व्यक्ती आपल्या देशाचा पंतप्रधान आहे।